नमस्ते बालमित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. मित्रांनो, मला सांगा, जर तुम्ही एखादे छान चित्र काढले आणि ते आईला, शिक्षकांना किंवा घरातील इतर मंडळींना दाखवले आणि ते तुम्हाला म्हणाले व्हेरी गुड, तर तुम्हाला काय बरं वाटते? बरोबर, तुम्हाला खूप आनंद होतो. तसेच तुमचा वाढदिवस असेल तेव्हा तुमचे नातेवाईक वेगवेगळे सरप्राइजेस घेऊन, गिफ्ट्स घेऊन तुमच्याकडे येत असतील. हे गिफ्ट्स मिळाल्यावर तुम्ही त्यांना काय बरं म्हणता? बरोबर, तुम्हाला खूप आनंद होतो आणि तुम्ही त्यांना थँक यू म्हणता. आज आपण असेच एक सरप्राईज आपल्या सगळ्या टीचर्सला देणार आहोत. आपल्या इंग्लिश सब्जेक्ट मधील फ्रॉम द पोस्ट बॉक्स नंबर 1 या लेसन मधून. ओके, तर या लेसन मध्ये आपण वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमांचा अभ्यास करणार आहोत. ही संवादाची माध्यमे पूर्वी कशी होती आणि आत्ता कशी आहे, किती सोयी सुविधा आत्ता आलेल्या आहेत याबद्दल आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर सरप्राईज कसे दिले जाते, त्यासाठी ग्रीटिंग कार्ड्स कसे बनवले जाते हे सुद्धा आपण या पाठातून शिकणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सोशिओ इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट म्हणजेच सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास मुलांचा व्हावा यासाठी या छोट्याशा प्रोजेक्ट तुमच्या लेसन मध्ये देण्यात आलेला आहे. चला तर आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून हा लेसन समजून घेऊयात. धन्यवाद.